श्रीराम। आज आपण मनोबोधामधला 155वा श्लोक अभ्यासणार आहोत। समर्थ माऊली म्हणते, दिसेना जनी तेची शोधोनी पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे, करी घेऊ जाता कदा आडळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना। ज्या आत्मवस्तूचं आपण मागोवा सत्संगतीच्या आधाराने या मनोबोधाच्या श्लोकात अभ्यासत आहोत, त्यातीलच आत्मवस्तू आपल्या अंतरंगामध्ये प्रगटवण्याचा मार्ग श्री समर्थ माऊली आपल्याला या श्लोकात उद्धृत करून सांगत आहे। समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की या इंद्रियांना जे हे विश्व जाणवतं त्या या इंद्रियांच्या पलीकडे असलेला हा परमात्मा आपल्याला याच विश्वामध्ये शोधून काढायचा आहे। जर अंतरंगाच्या सूक्ष्म जाणीवेने या दृश्य जगाकडे बघितलं तर या गर्दीमध्येच या कोलाहलामध्येच अगदी दाटून भरलेला तो भगवंत आपल्याला दिसून येतो। त्या भगवंताला त्या कोलाहलाला अगदी आपण आपल्या घट्ट मुठीमध्ये पकडण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो आपल्या मुठीमध्ये येत नाही। आणि जर सूक्ष्मदृष्टी नसेल तर या गलबलाटामध्ये आपल्याला हा भगवंत कधीच प्राप्त होऊ शकत नाही, असं समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ। श्रोते हो, आपल्या दृष्टीमध्ये आणि सद्गुरूच्या दृष्टीमध्ये एक अद्भुत असा फरक असतो। सद्गुरू या विश्वाकडे ज्या दृष्टीने पाहतो त्याचं एक अप्रतिम उदाहरण रामचरितमानसमध्ये आहे। लंकाकांडमध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र आपल्या सर्व सेनेसहित लंकेच्या जवळ दाखल झालेले असतात तेव्हा त्या दिवशी संध्याकाळी सुंदर असा चंद्र उगवलेला असतो। चंद्राकडे पाहत प्रभू रामचंद्र पहुडलेले असतात। शेजारीच विभीषण आहे, अंगद आहे, सुग्रीव आहे, हनुमंत आहे, अनेक वानरदळातली प्रमुख नेते मंडळी बसलेली आहेत। आणि प्रभू उद्या युद्ध करायचं आहे, पण कशी लीला असते बघा, आपल्याला युद्धाला जायचं आहे पण प्रभूंच्या अंतरंगातला भाव असा, ते या चंद्राकडे पाहतायत। आणि चंद्राकडे पाहत आपल्या सख्यांना ते विचारतायत की या चंद्रामध्ये त्याच्या मध्यभागी हा काळा डाग कशाचा पडलेला आहे। आता बघा यावरती प्रत्येकाची उत्तरं कशी असतात, जी आपल्याला मी सद्गुरूची वेगळी दृष्टी सांगायचा प्रयत्न करतोय त्याचंच हे उदाहरण। यावरती नेहमीप्रमाणे सुग्रीव राजे सगळ्यात पहिले बोलले आणि सुग्रीव म्हणाले की चंद्रमामध्ये पृथ्वीची छाया दिसत आहे, हे रघुनाथजी ऐका, त्या पृथ्वीची छायाच जी या चंद्रामध्ये दिसतीये त्यामुळे हा काळा रंग आहे। कोणीतरी म्हणाले की राहूनी एकेकाळी चंद्रावरती हल्ला केला होता, त्या राहूनी या चंद्रावरती जो हल्ला केला त्याचे हे काळे डाग आहेत। कोणीतरी म्हणतंय की ज्यावेळी ब्रह्मदेवाने कामदेवाची पत्नी रती हिचं मुख बनवायला घेतलं तेव्हा तिला चंद्राच्या हृदयापेक्षा अधिक उत्तम असं मूलद्रव्य मिळेना, त्यामुळे ब्रह्मदेवाने हा चंद्राचा मध्यभाग काढून घेतला त्यामुळे तिथं काळा डाग आहे। आणखीन कोणीतरी प्रत्येकाचं काही ना काहीतरी तिथं मत होतं। प्रभू रामचंद्रजी स्वतः देखील लोकांच्या या मतामध्येच विरघळून आपलं देखील स्वतःचं मत सांगतायत। आणि प्रभू म्हणतात की बहुतेक चंद्राचं अंतरंग हे विषाने भरलेलं आहे, त्यामुळे या पूर्ण उगवलेला चंद्र हा विरहाची रात्र स्त्री पुरुषांना देत असतो। त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी या युक्तिवादामध्ये आणखीन एक आपलं स्वतःचं मत मांडलं। पण या सगळ्या युक्तिवादाकडे अतिशय शांतपणे बघत बसलेले हनुमंत जेव्हा आपल्याला बोलायची संधी मिळाली तेव्हा आपल्या दृष्टीतून या चंद्रावरचा काळा डाग काय आहेत ते सांगतात। आणि ते म्हणतात की हे प्रभू ऐका, चंद्रमा आपला प्रिय दास आहे आणि आपला तो प्रिय दास असल्यामुळे त्याने तुम्हाला म्हणजे प्रभू रामचंद्रांना आपल्या हृदयामध्ये धारण केलंय, आपली सावळी सुंदर श्याम मूर्ती हीच चंद्राच्या हृदयात वास करते आणि त्याचीच सावली आपल्याला या चंद्राच्या हृदयात काळा डागाच्या रुपाने दिसतीये।
यावरती प्रभू रामचंद्र हनुमंताकडे अत्यंत कौतुकाने पाहत स्मितहास्य करत उभे राहिले. श्रोते हो, या कथेमधून जो मूलभूत मंत्र मी आपणाशी सांगू इच्छित आहे तो असा की या सर्वांमध्ये सद्गुरु तत्व या सृष्टीकडे अतिशय वेगळ्या दृष्टीने राम रूपाने बघत असता, आणि या राम रूपाने जेव्हा सद्गुरु या संपूर्ण विश्वाकडे बघत असतो तेव्हा त्याला हे विश्व मिथ्यत्वाने दिसत नाही, तर त्याला ते विश्व राम रूपाने दिसतं. हे विश्व त्याला कधीही रसहीन वाटत नाही, हे विश्व राम रसाने भरलेलं, रसरसीत, तजेलदार. त्यामुळे सद्गुरूकडे जातो, सद्गुरूचं नाम घेतो, त्या नामाला जो आपल्या हृदयामध्ये घट्ट धारण करतो त्याला आपल्या जीवनाचा कधी कंटाळा येत नाही. बघा, कारण की सद्गुरूकडे नित्य नवीन चिंतन आहे, नित्य नवीन आनंद आहे. या कदाचित नित्य नियमाने चाललेल्या सृष्टीमध्ये नूतन आनंदाची पर्वणी म्हणजे सद्गुरूचे चरण आहेत. सद्गुरू या विश्वाकडे वेगळ्या दृष्टीने बघतो आणि मग त्याला काय दिसतं? दिसेना जनी तेची शोधो निपाहे. जे या सृष्टीमध्ये, या प्रपंचामध्ये, या सर्व एक प्रकारच्या नित्य कारभारांमध्ये जो मनुष्य हरवून गेलेला आहे, जो गांजलेला आहे, ज्याला हा प्रपंच म्हणजे एक प्रकारचा काबाड कष्ट वाटत आहेत, ज्याला हे जीवन म्हणजे दुःखमय वाटत आहे, अशा गंजलेल्या रांजलेल्या माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्याच प्रपंचामध्ये दडून बसलेला भगवंत दाखवण्याची दृष्टी देणं म्हणजे गुरुकृपा आहे. ही गुरुकृपा आपल्याला आपल्याच जन्मामध्ये, जसं समर्थ दास बुद्धामध्ये म्हणतात की याच जन्मी येणोची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चळे स्वरूपाकारे. तुम्हाला मी याच जन्मामध्ये ज्या स्थितीमध्ये भगवंतानी तुम्हाला ठेवला आहे त्याच स्थितीमध्ये राहून हा भगवंत प्राप्तीचा मोक्षाचा सोहळा देईन. हेच सद्गुरूचं वचन, आणि हेच महाराज आपल्याला किती सोप्या शब्दात सांगतात की तुम्ही तुमचा हात माझ्या हातामध्ये द्या, तो हात मी रामाच्या हातामध्ये नेऊन देतो. आपण सद्गुरूंच्या वाक्यांचा हा अर्थ बघत असताना सद्गुरू आपल्याला याच प्रपंचामध्ये दडलेला तो राम दाखवण्याची दृष्टी प्रदान करत असतात. मध्यंतरीच प्रवीण दवणेंची एक अतिशय सुंदर कविता वाचनामध्ये आली. यामध्ये कविताकारांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये या समाज जीवनामध्ये भरलेला तो राम, या सर्व कोलाहलामध्ये भरलेला तो राम सद्गुरूला एखाद्या आत्मज्ञानी सत्पुरुषाला कसा दिसतो याचं अतिशय सुंदर वर्णन केलंय. त्यामध्ये कविताकार म्हणतो की ज्यास देव सापडला माणसाचे ठाई, त्याच मंदिराच्या भिंती दिशा सर्वदाही. ज्याला मनुष्यामध्ये भगवंत पाहण्याची दृष्टी निर्माण झाली, श्रोते हो, त्याच्यासाठी भगवंताचं मंदिर हे त्याला केवळ त्या मंदिराचा गाभाऱ्यापुरता न उरता त्याच मंदिराच्या भिंती दिशा सर्वदाही अशी त्याची अवस्था होऊन जाते. पुढे जाऊन म्हणतात की दुःख पाहुनी दुसऱ्याचे, ज्याचे भरतात डोळे, डोळ्यातल्या पाण्याला तीर्थ भेटावयास आले. म्हणजे त्याच्या डोळ्यातून दुसऱ्याचं दुःख पाहून आलेले अश्रू हे भगवंताचं तीर्थ जणू काही त्याला भेटायला यावं, अशा पद्धतीने या डोळ्यातल्या अश्रूंची पवित्रता कविताकार सांगतो. आणि पुढे म्हणतात की दुःख पाहुनी दुसऱ्याचे, ज्याचे भरतात डोळे, डोळ्यातल्या पाण्याला तीर्थ भेटावयास आले. अशा माणसाचा स्पर्श पांडुरंग होई, त्याच मंदिराच्या भिंती दिशा सर्वदाही. अशा माणसाचा स्पर्श म्हणजेच पांडुरंग आहे. आणि हे श्री महाराज आपल्याला त्यांच्या जीवनातलं व्यक्तिगत एक प्रकारचं न्यून सांगताना म्हणायचे की माझ्यामध्ये व्यावहारिक दृष्ट्या एकच दोष आहे, आणि तो म्हणजे मी दुसऱ्याचं दुःख बघू शकत नाही. या विश्वामध्ये जो भगवंत जाणीव रूपाने भरलेला आहे ना श्रोते हो, ती या सत्पुरुषाची दृष्टी असते. सत्पुरुष नेहमी हा जाणीव रूपाने या विश्वामध्ये राहतो. तो या विश्वाकडे बघताना दृश्य जग न बघता या राम रूपाने, चैतन्य रूपाने भरलेली ती जाणीव अखंडपणे आपल्या आत्मचक्षुनी बघत असतो. आणि या आत्मचक्षुनी जेव्हा त्याला या समाज जीवनाकडे बघताना या दृश्य जगामध्ये एखादा दुःखी जीव दिसतो
तेव्हा त्याचं मन व्यथित होतं, कारण की चैतन्य रूपाने असलेल्या या भगवंताच्या सृष्टीमध्ये, या रामराज्यामध्ये एक जरी दुःखी जीव असेल तर तो माझा राम कसं बरं आनंदाने राज्य स्वीकारू सकेल। त्यामुळे इथं समर्थ माऊली म्हणतात की बरे पाहता गूज तेथेची आहे। आपल्याला आपली दृष्टी या विश्वाकडे बघण्याची बदलली पाहिजे। याच जीवनामध्ये, याच संसाराच्या कटकटींमध्ये, याच रहाटगाड्यांमध्ये, याच नित्यनेमामध्ये हा भगवंत पाहण्याची दृष्टी सद्गुरू आपल्याला देत असतो बघा। आणि मग ही दृष्टी बघण्यासाठी आजच्याच प्रवचनामध्ये श्री महाराजांनी आपल्याला ही दृष्टी कशी प्राप्त झाली आहे ते सांगितलेलं आहे। आजचं 15 सप्टेंबरच्या प्रवचनात श्री महाराज म्हणतात, मी देव पाहिला आहे पण ज्या डोळ्यांनी देव पाहावयाचा असतो ते हे डोळे नव्हेत, ते ज्ञानचक्षू असतात आणि भगवंताचे नाम सतत घेत गेल्याने ते प्राप्त होतात। म्हणजे सद्गुरू एक प्रकारे आपल्याला खूण सांगतोय, हे रहस्य सांगतोय की ही दृष्टी मला कशी प्राप्त झाली, मला या सृष्टीमध्ये देव दिसला आणि तो देव मी माझ्या डोळ्यांनी पाहिला पण हे या देहाचे डोळे नसून आत्मचक्षू आहेत आणि ते केवळ आणि केवळ भगवंताच्या नामाने प्राप्त होतात, असा दृढ विश्वास सद्गुरू आपल्याला आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून या श्लोकाला पूरक अशा दृष्टीने सांगत आहेत। आपल्याला असं वाटेल श्रोते हो की या समाज जीवनामध्ये, या दृश्य जगामध्ये जाणीव रूपाने भरलेला भगवंत पाहण्यासाठी नामाची काय गरज आहे। प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की भगवंताचं नाम घेत गेल्याने या दृश्य जगात जाणीव रूपाने असलेला भगवंत कसा दिसू लागेल, याचं उत्तर सोपं आहे। आज आपलं मन हे स्थूल रूपानी आहे, स्थूल रूपानी असल्यामुळं त्या मनाचा विचार हा देहाधिष्ठित असतो, मी म्हणजे देह या भावनेपासून आपलं मन सर्व गोष्टींकडे बघत असतं, त्यामुळं मनाला या देहाचं जडत्व देखील सूक्ष्मामध्ये मिळालेलं असतं। मन जितकं जड तितकी आपली वृत्ती ही संकुचित असते बघा। वृत्ती संकुचित होते म्हणजे कसं की अगदी आपल्याला एखाद्याला काही देण्याची वेळ आली की आपलं मन तिथं बाहेर पडायला लागतं, एखाद्यासाठी कष्ट सोसावे लागले की आपलं मन चिडचिड करू लागतं, एखाद्यासाठी आपल्याला जर हा देह झिजवून त्याचं कल्याण करायचंय तर ती निस्वार्थी भावना मनामध्ये तयार होत नाही, कारण की वृत्ती आकुंचित झालेली आहे। वृत्ती आकुंचित होण्याच्या मागचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे मन देखील या देहाच्या आधारावर राहत राहत स्थूल झालेलं आहे। मग वृत्ती व्यापक करण्यासाठी मनाची स्थूलता कमी करणं गरजेचं आहे। मनाची स्थूलता कमी कशी करायची, याला कुठला एरोबिक्स आहे का की ज्याच्यामुळे ही स्थूलता कमी होईल, का याला कुठलं योगासन, कुठला डाएट आहे की ज्याच्यामुळे या मनाची स्थूलता कमी होईल? मनावरती काम करणारं एकमेव औषध म्हणजे भगवंताचं नाम आहे। आणि हेच महाराज किती छान सांगतात की मनाला उलट करतं ते नाम। मन आज स्थूल रूपाने देहावरती आधारित आहे, त्याला उलट करणं म्हणजे मनाला सूक्ष्म करणं, त्याला देहाधिष्ठित न करता त्याला विश्व मनावरती आरूढ करणं हे नामाचं खरं कार्य आहे। कसं होतं हे? नाम घेत गेल्याने मन सूक्ष्म होतं याची काय बरं जाणीव रूपाने आपल्याला हे दृश्य जग दिसू लागतं याची काय खूणगाठ आहे? श्रोते हो, मन हे नेहमी चंचल आहे हे सांगणं न लगे। नामाच्या आधाराने एका टप्प्यावरती मन या नामामध्ये रंगू लागतं, या मनाला नामाची गोडी लागते। आणि मनाला एकदा नामाची गोडी लागले की नामानी जरी मनाला सोडून जायचं ठरवलं तरी मन नामाला सोडू देत नाही। त्यासाठी सगुण लीला आहेत, त्यासाठी भगवंताचं चरित्र आहे, त्यासाठी सत्संग आहे की जेव्हा हे मन या नामाला घट्ट धरायला लागेल, जसं मन नामाला घट्ट धरायला लागेल तशी संगती संग दोषे असं आपण ऐकलेलं आहे। नाम हे सूक्ष्म आहे, त्याप्रमाणेच त्याच्या संगतीमध्ये राहून हा खऱ्या अर्थाने चांगला दोष मनाला लागतो की मन देखील सूक्ष्म होऊ लागतं। मन जसं जसं सूक्ष्म होऊ लागतं तशी तशी वृत्ती व्यापक होऊ लागते, आणि वृत्ती जशी व्यापक होऊ लागते तसं आपल्याला या दृश्य जगातलं भगवंताचं स्वरूप समोर येऊ लागतं। आता आपण म्हणाल की वृत्ती व्यापक झाल्याने दृश्य जगातलं जाणीवरूपी भगवंत दिसू लागतो हे कसं? यासाठी समर्थांनी या श्लोकातलं तिसरं चरण आपल्याला सांगितलंय की करी घेऊ जाता कदा आढळेना। या आत्मवस्तूला हातामध्ये पकडायचा प्रयत्न केला तर ती हातामध्ये येत नाही।
आता यामध्ये नामाचा काय संदर्भ आहे? नामाचा संदर्भ यामध्ये अतिशय महत्वाचा आहे, अतिशय सुप्त आहे. तो असा श्रोते हो की श्री महाराजच म्हणतात की नाम घेणाऱ्याच्या मागं सत्कर्म लागतात, त्याची इच्छा असो नसो त्याच्या मागं सत्कर्म हात धुवून लागतात. आपल्याला आत्मवस्तू प्राप्त करायची आहे, हातामध्ये पकडायची आहे, म्हणजे काहीतरी मिळवायचंय. ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंत आमच्यापासून दूर आहे. मग नाम वृत्तीला व्यापक करतं, वृत्ती व्यापक झाली की सत्कर्म आपल्या जीवनामध्ये अवतरतात. आणि मग ही सत्कर्म हातांनी आत्मवस्तू जिथं पकडायला जावी त्या हातांची दिशा बदलून टाकतात. म्हणजे आजपर्यंत या हाताला फक्त घेणंच माहिती होतं, या हाताला कधी निस्वार्थीपणे देणं माहीत नव्हतं. नाम सूक्ष्मपणे मनाला सूक्ष्म करत करत वृत्तीला व्यापक करतं, वृत्ती व्यापक झाली की सत्कर्म हात धुवून मागं लागतात. आणि मग या हातांनी कधी कोणाची सेवा झाली नव्हती, या हातांना सेवा घडू लागते. या हातांना चार लोकांना खायला घालण्याची सवय लागते. आजपर्यंत या हाताला कधीच कोणासाठी कष्ट घेण्याची सवय नव्हती, हे हात आता त्या कोणाच्या तरी सेवेमध्ये निस्वार्थीपणे झिजण्यासाठी तयार होतात. या हातांना ज्या पैसे मोडण्याची सवय होती आणि ते पैसे खिशात घालण्याची सवय होती, ते हात निस्वार्थी मनाने जपाला लागतात, नामस्मरणाला लागतात, स्मरणी हातामध्ये ओढू लागतात. ज्या हातांना सतत नेहमी लोकांच्या समोर पसरायची सवय होती, ते हात आता पसरत नाहीत, ते हात आता केवळ भगवंतासमोर जोडले जाऊ लागतात. या हातांना आता प्राप्ती काहीच नकोय, या हातांना फक्त समर्पण माहितीये. हे हात फक्त देत राहतात, यांना घेण्याची वृत्ती ही बंद होते. कुठपर्यंत बंद होते? कि ती आत्मवस्तू देखील मला नको. इथं मोक्ष प्राप्तीचं रहस्य आहे श्रोते हो, की तो भगवंत देखील मला नको, मला त्याला प्राप्त करायची इच्छा राहिलेली नाही. इथपर्यंत जोपर्यंत आपल्या साधनेत समर्पण भाव येत नाही तोपर्यंत समर्थ माऊली म्हणते की करी घेऊ जाता कदा आढळेना. अहो देऊन तर बघा, या सृष्टीमध्ये जे जे काही तुम्हाला अनुकूल आहे, एखाद्याकडे पैसा असेल चांगल्या कर्मांसाठी पैसा वापरा, एखाद्याकडे वेळ असेल गुरुसेवेसाठी वेळ वापरा, एखाद्याकडे आणखीन काहीतरी अनुकूल असेल ती अनुकूलता या समाज जीवनाला देऊन बघा, आणि मग बघा किती आनंद मिळतो आपल्याला. त्याच मंदिराच्या भिंती दिशा सर्वदाही, अशी आपल्या मनाची व्यापकता करा. पण ही व्यापकता म्हणजे समाजसेवा करून ही व्यापकता आणा असं माझं म्हणणं नाही, तर ही व्यापकता भगवंताच्या अनुसंधानात मनाला सूक्ष्म करून सर्व लौकिकाचा त्याग करून आपल्या जीवनामध्ये उतरवा, हा सद्गुरूचा बोध आहे. आणि ज्यांनी अशा पद्धतीने साधन केलं, ज्यांनी समर्पण भाव ठेवला, ज्याला काही एक प्राप्त करायचं नाहीये तो भगवंत देखील त्याला प्राप्त करण्याची इच्छा राहिलेली नाहीये, असा संपूर्ण निस्वार्थी झालेला, ज्याला या दोन्ही हातांमध्ये काहीही घेण्याची इच्छा राहिलेली नाही, अशा जीवाला तो सत्पुरुष आपल्या दया सिंधुत्वाने त्याची ज्ञानदृष्टी अर्पण करतो. आणि मग या विश्वामध्ये भरलेला तो भगवंत सर्व रूपाने त्याच्यासमोर नाचू लागतो. मग अशा जीवाला समाज जीवनामध्ये कोणी उंच नीच, कनिष्ठ वरिष्ठ, श्रीमंत गरीब, अडाणी विद्वान, स्त्री पुरुष, अबाल वृद्ध, प्राणी, हा भेद राहत नाही. ती जाणीव रूपाने भरलेली तत्व हीच त्याच्यासमोर नाचू लागतात. आणि त्यामुळे कित्येकदा महाराजांच्या चरित्रामध्ये जेव्हा 1876 दुष्काळात महाराज दुष्काळग्रस्तांना जेऊ घालायचे, एखादं लहान मूल भात भात म्हणून रडत असायचं, त्याला स्वतःच्या हातांनी महाराज भरवायचे, आणि भरवताना त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे जेव्हा चरित्र रूपाने वाचतो, तेव्हा वृत्तीचं समर्पण भाव काय असू शकतो, या दोन हातांची समर्पण वृत्ती काय असू शकते, हे आपल्याला सद्गुरूच्या चरित्रातून जाणवतं. श्रोते हो, जीवनामध्ये जर काही आपल्याला खरंच साधायचं असेल तर या देहाला सद्गुरूच्या सेवेत झिजवा. या देहाने अनन्य भावाने सर्व जीवांना भगवंत मानून त्यांची सेवा करा. आणि आपला स्वार्थ जितका कमी करता येईल तितका विवेक दृष्टीने करा. आणि या सगळ्यासाठी जे भगवंताचं नाम आहे त्याला अखंड मुखाशी धरा. आणि बघा, बघता बघता या सृष्टीतला भगवंत तुमच्यासाठी जाणीव रूपाने प्रगटू लागेल, हेच या श्लोकाचं मर्म आहे.
जानकी जीवन स्मरण जय जय राम। आज आपण मनोबोधामधला 156वा श्लोक अभ्यासणार आहोत। समर्थ माऊली म्हणते, म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे, जनी मी पणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना। आत्मज्ञानाचं जे या सद्वस्तूचं रूप आपण समर्थांच्या या श्लोकांच्या आधाराने अंतरंगामध्ये अनुभूतीच्या आधाराने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। श्रोते हो, त्यातीलच पुढचा टप्पा समर्थ माऊली या श्लोकात उद्धृत करत आहेत। कालच्या श्लोकात समर्थांनी आपल्याला बरे पाहता गूज तेथेची आहे असा या समाज जीवनाच्या कोलाहलातच या भगवंताला या आत्मवस्तूला शोधण्याची कला या अर्थाने कालच्या श्लोकात समर्पणाचं विस्तृत विवरण आपल्याला सांगितलं आहे। आजच्या श्लोकामध्ये समर्थ या बरे जाणता गूज तेथेची आहे यातील पुढचा टप्पा आपल्याला समजावून सांगत आहेत। समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की मी परमात्माला जाणलं आहे, मी त्या ब्रह्माचं दर्शन घेतलं आहे, हा मनुष्याचा व्यक्त किंवा अव्यक्त विचार हेच मुळी त्याचं अज्ञान आहे। अहो, जो या सर्व तर्कांच्या पलीकडे आहे, अशा या अतर्काला कोणी जर तर्कानी जाणलं आणि ते जर शब्दात सांगत असेल तर ते निश्चितपणे एक थोतांड आहे। असा मनुष्य कधीही ब्रह्मदर्शन करून आलेला नसतो। या जगामध्ये या सद्वस्तूला मीपणाने पाहायला गेलो तर ती कधीच आपल्याला प्राप्त होत नाही, आणि ज्याला ती प्राप्त झाली तो या सद्वस्तूपासून वेगळाच राहू शकत नाही। अशी ही ब्रह्मदर्शनाची अलौकिक स्थिती समर्थ आपल्याला या श्लोकात सांगत आहेत। श्रोते हो, ज्या संतांनी आत्मदर्शन केलेलं आहे, ज्या संतांना हा आत्मबोध झालेला आहे, त्यांच्या आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या अवस्थेमध्ये एक मूलभूत फरक असतो। संत हे नेहमी सहजावस्थेमध्ये राहतात आणि आपण सर्व मंडळी ही देहावस्थेमध्ये राहत असतो। हे दोन शब्द फार सुंदर आहेत की संत हे सहजावस्थेमध्ये आहेत। त्यांचं सर्व वागणं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांची एक प्रकारे हरिकथा निरूपण, त्यांची पूजा, त्यांची भगवंताची केलेली उपासना या सर्वांमध्ये एक सहजता आहे। सहज बोलणे हित उपदेश, त्या सर्व कर्मांना कुठेही उपाधीचा स्पर्श नाहीये। ते एखाद्याशी हरिकथेवरती बोलतील, ते एखाद्याला ब्रह्मदर्शनाच्या विषयी चिंतन करताना वेगवेगळ्या प्रापंचिक गोष्ट सांगतील, पण या सगळ्यांमध्ये कधीही ते मार्गदर्शक आहेत, ते कोणीतरी आहेत, ते कुठल्या तरी गुरुपदावरून आपल्याला सांगत आहेत अशी त्यांची कधीच भूमिका नसते। ते नेहमी श्रोत्याच्या हृदयाशी अगदी एकरूप होऊन बोलत असतात। या उलट सामान्य माणसाची स्थिती असते, तो संपूर्ण काळ हा देहाधिष्ठित असतो, त्यामुळे तो दृश्याला नेहमी वेगळेपणाने बघत असतो। हे त्याचं मुळी अज्ञानच आहे। आणि आज जेव्हा आम्ही या ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करत आहोत, या आत्मवस्तूचं चिंतन करत आहोत, तेव्हा देखील आमची कल्पना ती एक कुठली तरी वस्तू या आधारानेच त्याचं चिंतन करत आहे। नेमकं बघणारा आणि वस्तू यांच्यामधला जो फरक आहे, जो आपल्या अंतरंगामध्ये आपल्या प्रत्येकाला जाणवतोय, त्याचं नाव अहंकार आहे, त्याचं नाव अहंता आहे। या अहंकार आणि अहंतेपोटी आम्ही आमची सहज अवस्था विसरून गेलेलो आहोत। आम्ही जसे आहोत तसे आम्ही कधीच समाज जीवनामध्ये बाहेर येऊ शकत नाही। याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे आमच्या चेहऱ्यावर असलेलं अहंकाराचं रूप। या अहंकारापोटी आम्ही नेहमी स्वतःला लपवत आलेलो असतो। टीव्हीवरती मला आठवतं की जुन्या काळी मुखोटे आणि चेहरे नावाचा एक कार्यक्रम असायचा। त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्यांची मुलाखत घेतली जायची की जे वेगवेगळ्या मुखोट्यांच्या आधाराने अभिनय करत असतात,
पण त्याच्यामागचा चेहरा काय हे दाखवण्याचा या मुलाखतीमध्ये प्रयत्न असायचा. मला वाटतं की ती जरी मुलाखतीचा कार्यक्रम हा जरी दूरदर्शनवरचा भाग असला तरी समाज जीवनामध्ये आपण प्रत्येक जण मुखोटे घालूनच मुखोटे धारण करूनच फिरत असतो आणि जशी परिस्थिती येईल जसा काळ येईल त्याप्रमाणे आपण आपले मुखोटे बदलत असतो. अशी आपली देहाधिष्ठी स्थिती आहे. या उलट संत हे सहजावस्थेमध्ये असतात. श्री महाराज म्हणायचे की माझा व्यवहार कोणीही 24 तास तपासून पाहावा, तो जसा आहे तसाच आपल्याला दिसेल. त्यांचं वैयक्तिक आयुष्य असं मुळी नव्हतंच. या प्रत्येक गोष्टीमध्ये या संतांनी जी सहज अवस्था जपली त्यामध्ये त्यांच्या आत्मदर्शनाचं मूळ आहे. श्रोतो, समाज जीवनामध्ये आपल्याला अशा दोन प्रकारची मंडळी दिसतात हे खरं आहे. एक जी संपूर्णपणे आत्मदर्शनात मुरलेली आहेत अशी संत असे सद्गुरू, आणि एक आपल्यासारखे की जे देहाधिष्ठित आहेत, देहानी नेहमी दृश्य वेगळेपणाने पाहतायत, संपूर्णपणे अज्ञानी आहेत आणि सर्व आपले देह कारभार या मुखवट्याच्या आड करत आहेत. असू द्या, काही हरकत नाही. पण या दोघांच्या पेक्षा एक वेगळी तिसरी जमात या समाज जीवनामध्ये असते. ती ना देहाधिष्ठित आहे आणि ती ना सहजावस्थेमध्ये आहे. ते खरं तर देहधारीच आहेत पण अवसान मात्र संतांचं आणत असतात. ते देहाचे सर्व भोग भोगत असतात पण आपण ब्रह्म बघितलं आहे असं त्यांचं सर्व जनमानसाला सांगणं असतं. देहाधिष्ठित मनुष्य कदाचित शरणागत झाला, एखाद्या सत्पुरुषाच्या जवळ गेला, त्याने दिलेलं साधन मनापासून केलं तर त्याला त्याच्या जीवनामध्ये सद्गतीचे मार्ग मोकळे होऊ शकतात खरे. पण हा जो दुसऱ्या प्रकारचा साधू आहे की जो खरं आहे देहधारीच, सर्व देहाचे भोग घेतोय पण ब्रह्मदर्शन झाल्याचं, मी ब्रह्म पाहत आहे अशी ज्याची वल्गना आहे, तो मात्र या ढोंगामुळे कुठल्याही जीवनातल्या सद्गतीला प्राप्त करू शकत नाही. ही त्याच्या जीवनाची खरी शोकांतिका आहे. आणि हे समर्थांचं इथं सांगणं आहे की म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. जो या जनमानसामध्ये मी त्या परमात्म्याला बघितलंय, मी ते ब्रह्म जाणतो अशा फुशारक्या मारतो. कदाचित तो शब्दांनी बोलत नसेल पण त्याचे डोळे बोलत असतील, त्याचं चालणं बोलत असेल, त्याचं वागणं बोलत असेल, त्याचा एक प्रकारचा रुतबा बोलत असेल. या सर्व गोष्टी ब्रह्मदर्शनाच्या अख्तियारीमध्ये मांडलेलं थोतांड आहे असं समर्थांचं म्हणणं आहे. आपण ब्रह्म जाणतो या भूमिकेपासून थोडे जरी कोणी वेगळं झालं, किंचित जरी वेगळं झालं, तर हे एक प्रकारचं ढोंग या परमार्थाच्या जीवनात होतं असं समर्थ इथे अगदी आपल्याला स्पष्टपणे सांगतात. आणि याचं अतिशय उत्तम उदाहरण श्री महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांना भेटायला आलेल्या एका माणसाच्या जीवनात सापडतं. महाराजांच्याकडे एक मनुष्य जो तीर्थयात्रा करून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आला होता आणि त्याला ब्रह्मदर्शन व्हावं असं मनापासून वाटत होतं. या ब्रह्मदर्शनासाठी तो गावोगावी फिरत असताना पंढरपूरला तो एका तापगिरी गुरुजींकडे तो आला होता. त्यांनी त्यांना गोंदवल्याला जायला सांगितलं. आता त्या काळी पंढरपूर गोंदवले तसं त्या मानाने जवळचं ठिकाण, त्यामुळे तो मनुष्य फिरत फिरत गोंदवल्याला आला. नेमके श्री महाराज त्यावेळेला गोंदवल्यालाच होते. हा अगदी नमस्कार चमत्कार करत त्यांच्या जवळ आला आणि अगदी विनयशीलतेने श्री महाराजांना म्हणू लागला की महाराज, मी अनेक तीर्थयात्रा केल्यात, अनेक संतांना भेटलो पण कोणीही माझं काम केलं नाही आणि मला असं वाटतंय की आपण माझं मात्र ते काम निश्चितपणे करून द्याल. यावरती श्री महाराज अतिशय संकोचाने अगदी विनम्र होऊन त्याला म्हणाले की असं काय काम घेऊन आला आहात. यावरती तो मनुष्य स्पष्टपणे महाराजांना म्हणतोय की मला ब्रह्मदर्शन हवंय आणि ते तुम्ही मिळवून द्याल अशी माझी खात्री आहे. महाराज म्हणाले, अहो तुम्ही मागताय ती वस्तू तशी खूप कठीण आहे. ठीक आहे, आता आला आहात तर निवांत थोडा आराम करा एक दोन दिवस, मग बघूयात. एक लक्षात घ्या की ब्रह्म कुठेही जात नाही, ब्रह्म तर स्वस्थच आहे, बघूयात 2 दिवसानंतर. असं म्हणून महाराजांनी त्या माणसाला ठेवून घेतलं. एक दोन दिवस गेले, त्याचं सारखी भुणभुण महाराजांच्या मागे लागलेली. आणि मग एक दिवशी महाराज त्यांच्या निरूपणामध्ये साधन चतुष्टय या विषयावरती बोलायला बसले. बोलायला काय बसले हो, महाराजांनी तुम्हा आम्हा प्रत्येकाला ज्याला या ब्रह्मदर्शनाची खरी अपेक्षा आहे
खरी इच्छा आहे, जो या परमात्म्याला खरंच प्राप्त करू इच्छितो, त्याने त्याच्या जीवनामध्ये साधनेचे चतुष्टय हे कसं असावं, या चतुष्टयाच्या अंगाने तो ब्रह्मदर्शनाला कसा पात्र होऊ शकतो हेच आपल्याला सांगितलंय. महाराज म्हणतात की ज्याला परमार्थ साध्य करायचा आहे, ज्याला हे ब्रह्मदर्शन हवंय, ज्याला हा भगवंत प्राप्त करून घ्यायचा आहे, त्याच्या जीवनामध्ये साधन चतुष्टता हवी. साधन चतुष्टता म्हणजे जसे चौरंगाचे चार पाय असतात, तसे आपल्या जीवनात साधनेचे चार पाय श्री महाराज आपल्याला इथं सांगत आहेत. महाराजांचं सगळ्यात प्रथम म्हणणं असं की ज्याला या ब्रह्मदर्शनाची खरी आस्था आहे, त्याने प्रथम नित्यानित्य वस्तू विवेक करावा. हा नित्यानित्य वस्तू विवेक म्हणजे जे आपल्या जीवनामध्ये नित्य आहे, शाश्वत आहे, आणि जे आपल्या जीवनामध्ये अशाश्वत आहे, या दोन गोष्टींची विभागणी करावी. काय काय शाश्वत आहे ते एका बाजूला करावं, आणि काय जे अशाश्वत आहे ते एका बाजूला करावं. आणि श्रोते हो, जेव्हा आपण खोल चिंतन करत करत आपल्या जीवनातील शाश्वत आणि अशाश्वत या दोन गोष्टींचा निवाडा करत राहू, तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपला पैसा, वैभव, प्रतिष्ठा, लौकिक हे तर फार वरवरचं आहे, ते तर निघून जाईलच. मुलं बाळं ज्यांच्यासाठी आपण दिवस रात्र काबाड कष्ट करतो ते देखील एका टप्प्यावरती निघून जाईल. आपली धर्मपत्नी देखील आपल्यापासून या नित्यानित्य वस्तू विवेकामधून आपल्यापासून दूर जाते. आणि शेवटी ज्याला मी माझा माझा म्हणून देह समजतो तो देखील या नित्यानित्य वस्तू विवेकात अशाश्वत याच सत्रामध्ये आपल्यापासून दूर जातो. आणि मग जे राहतं ते शाश्वत म्हणजे ब्रह्म. असा हा नित्यानित्य वस्तू विवेक श्री महाराजांनी आपल्याला ज्याला ब्रह्मदर्शन हवं आहे त्याने समजून उमजून करायला सांगितला. मग दुसरा टप्पा श्री महाराज म्हणतात की मग अशा ज्या गोष्टी तुम्ही आपल्या जीवनात लिहिलेल्या आहेत, ज्या अशाश्वत आहेत, त्या अशाश्वत गोष्टींच्या बद्दलचं आपल्या जीवनातलं ममत्व, त्यांच्याकडून सुखप्राप्तीची इच्छा, त्यांच्याकडून भोग घेण्याची इच्छा, नवे नवे मृत्यूनंतर स्वर्ग मिळण्याची देखील इच्छा, या सर्व गोष्टींचं विसर्जन आपल्या जीवनातून करणं हा दुसरा टप्पा आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यात यादी बनवायची, काय शाश्वत आहे, काय अशाश्वत आहे, मग त्यातला अशाश्वताचा जो भाग आहे त्याचं आपल्या मनापासून विसर्जन करायला सुरुवात करायची. कशाचीच अपेक्षा न ठेवता मनुष्य जेव्हा जगायला लागतो तेव्हा तिसरा टप्पा त्याच्या जीवनात येतो. आणि हा तिसरा टप्पा थोडासा अवघड आहे. श्री महाराज म्हणतात की या तिसऱ्या टप्प्याकडे जाण्याच्या आधी आपलं मन सतत या अशाश्वत गोष्टींचा विचार करताना, त्यांचं विसर्जन करताना पुन्हा पुन्हा मागे धावत येतं. जसं एखादी मुलगी सासूरवाडीला जायला निघते खरं, पण तिचा पाय जसा त्या कार्यालयामध्ये अडखळत असतो, सतत ती मागं वळून बघत असते, मागं धावत असते, त्याप्रमाणे आपण हे खरं आपल्या माहेरी जायला निघालेलो असतो, पण अशा वेळेला या अशाश्वत गोष्टी आपल्याला मागं खेचून घेत असतात, आपलं मन सारखं खेचून घेत असतात, सांगत असतात की अरे हे काही खरं नाही, ठीक आहे, सोडून दे, यांचा भोग घे. पण या अशाश्वत गोष्टींच्या भोगाकडे पळणारं आपलं मन साधनेच्या मार्गाने आवरणं हा दुसरा साधन चतुष्टयाचा टप्पा. तिसऱ्या टप्प्यावरती श्री महाराज म्हणतात की आपली जगामध्ये चूक नसतानाही अनेकदा लोक आपल्याला दोषाच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतील, आपल्याला आपल्या जीवनामध्ये अपमानित करतील, पण हे सगळं काही शांतपणे सहन करता येणं हे साधन चतुष्टयाचं तिसरं मर्म आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला मीच बरोबर आहे ही जी सांगण्याची जगाकडे पद्धत असते हाच तो आपला मुळी अहंकार आहे. शांतपणे गिळणं, राग गिळणं, आपली चूक मान्य करणं हे परमार्थामध्ये खूप मोठं साधन आहे, ज्याला संतांनी तितिक्षा असं नाव दिलं. एकदा काय होतं, एका गावाच्या बाहेर एक फकीर राहत असतो आणि त्या गावामध्येच एक मुलगी लग्नाच्या आधी गरोदर होते. तिला खरं एका मुलावरती तिचं प्रेम असतं, पण काहीतरी चुकीमुळं तिला लग्नाच्या आधीच दिवस जातात आणि मग सगळं गाव त्या मुलीच्या विरुद्ध उठतं. आणि त्या मुलीला तिचा बाप या तिच्या पोटात राहिलेल्या गर्भाचा बाप कोण आहे हे विचारायला लागतं. तर ती मुलगी अजाणतेपणे आपल्या प्रियकराला झाकण्यासाठी त्या गावच्या बाहेरच्या फकीराचं नाव घेते आणि ती म्हणते की या गावच्या बाहेर जो फकीर आहे त्याच्यापासून मला हे मूल झालेलं आहे. सगळेजण लाठ्या काठ्या घेऊन त्या फकीराला मारण्यासाठी गावाबाहेर जातात. हा फकीर शांतपणे बसलेला असतो
आणि तेव्हा ते बाळ तिच्या हातामध्ये असलेलं ते बाळाला घेऊन ते गाववाले त्या फकीराच्या पिरामध्ये जातात आणि त्याला मारायला लागतात. तो म्हणतो काय झालं मारायला? तो म्हणतो ही मुलगी म्हणते की हे मूल तुमच्यापासून झालेलं आहे. ते म्हणतात अच्छा असं आहे का, हे मूल माझं आहे? असं म्हणून ते मूल आपल्या खांद्यावरती घेतात. ठीक आहे म्हणतात हे मूल माझं आहे. यावरती गाववाले त्याला बेदम चोप देऊन तिथून अक्षरशः त्याला लज्जायमान करून सगळ्यांच्या मनातून तो उतरून जातो. पण तो शांतपणे त्या बालकाला घेऊन बसतो. दोन तीन वर्ष त्या बालकाला कशाही पद्धतीने सांभाळतो, लहानाचं मोठं करतो. तीन वर्षानंतर त्या मुलीला काही राहत नाही आणि मग ती आपल्या सगळ्या गाववाल्यांच्या समोर चूक मान्य करते की त्या फकीरांनी त्यावेळेला ते मूल घेतलं, ते मूल माझं आहे आणि माझ्यातली आई आता जागृत झाली आहे, ते मूल मला माझं परत पाहिजे. पुन्हा गाववाले लाठ्या काठ्या घेऊन गाव पिराकडे जातात. यावरती फकीर पुन्हा म्हणतो माझं काही पुन्हा चुकलंय का? ते म्हणतात काही नाही चुकलं, ते मूल या दुसऱ्या मुलापासून झालेलं आहे, ते तुमचं नाही, ते मूल तुम्ही त्या मुलीला परत देऊन टाका. असं का म्हणाले? हे घ्या म्हणे हे मूल परत. असं म्हणून फकीर दोन्ही अवस्थेमध्ये तसाच स्थितप्रज्ञ राहिला. त्याला कुठल्याही अवस्थेमध्ये तो आपला चूक नाही आहे हे सांगण्याच्या समोर गेला नाही आणि त्याचप्रमाणे त्याची आसक्ती या तीन वर्षामध्ये त्या लेकरामध्ये अडकली नाही. असा हा तितिक्षेचा गुण आहे जो बोलणं खूप सोपा आहे श्रोते हो, पण आपल्या जीवनामध्ये सोप्या सोप्या साध्या गोष्टींमध्ये देखील आपण कधीही आपली चूक मान्य करत नाही अशी ही तितिक्षा. आणि मग शेवटी चौथं साधन चतुष्टय श्री महाराजांनी सांगितलं की आपल्याला खऱ्या अर्थाने तळमळ लागली पाहिजे सद्गुरूची, त्या सद्वस्तूची, त्या परमात्म्याची. त्यासाठी तळमळ, त्यासाठी त्याची भक्ती, त्याचं स्मरण, डोळ्यातून वाहणारे अश्रू हे साधन चतुष्टयाचे प्राण आहेत. हे चार खांबांवरती ब्रह्मदर्शनाचा चौरंग हा हृदयामध्ये तयार होत असतो, याचं नाव साधन आहे. महाराजांचं हे सगळं ऐकल्यानंतर तो मनुष्य म्हणाला महाराज पोथी छान सांगितली, चला ब्रह्मदर्शन करताय ना मला. महाराज त्याला म्हणाले अहो इतक्या वेळ मी तुम्हाला सांगितलं ही काही अवस्था सोपी नाहीये. तो म्हणाला अहो म्हणे मला या सर्व अवस्था प्राप्त झाल्या आहेत. अहो असं कसं म्हणता? म्हणाले अहो मनातून पूर्णपणे पैशाची वासना गेली पाहिजे. यावरती तो हसला म्हणाला माझ्याकडे एक रुपया नाही तरी मी एवढ्या तीर्थयात्रा केल्या. महाराज म्हणाले मनातून काम वासना देखील गेली पाहिजे. तो म्हणाला अहो मी खरं सांगू का, माझ्यात आता स्त्री पुरुष देखील भेद राहिलेला नाही, आपण आता वेळ घालवू नका, मला ब्रह्मदर्शन करून द्या. महाराज म्हणाले ठीक आहे, तुमची अवस्था फार पुढची दिसतीये, उद्या सकाळी आपल्याला ब्रह्मदर्शन घडेल. झालं, सकाळ झाली, महाराज आपली लिंबाची काडी घेऊन उठावरती बसलेले आहे आणि हा मनुष्य स्नान करून ब्रह्मदर्शन करायचंय ना, त्यामुळे सगळेजण देहाचं स्नान, देहाचं पावित्र्य सांभाळणार. हा स्नान करून येतोय, महाराज लिंबाची काठी घेऊन ओढ्याच्या जवळ एका दगडावर बसून आपली ती दांडी चोखत बसलेले आहे आणि तिथून पटाईत मावशी कपडे धुण्यासाठी म्हणून नदीकडे जात होती. ती पटाईत मावशीचा महाराजांवरती अतीव भाव, महाराज म्हणतील ती पूर्व दिशा. महाराजांनी तिला बोलवून घेतलं आणि म्हणाले की मावशी तो समोरून येणारा मनुष्य आहे ना, जा म्हणे त्याचं धोत्राच्या निऱ्या खेच आणि त्याला नागवं कर. महाराजांनी सांगितल्यानंतर मावशीने काही विचार केला नाही, तिने गेली पटकन त्याचं धोतर ओढलं. अर्धवट फिटलेल्या धोतरासकट हा संतापून महाराजांकडे आला, म्हणाले ती सटविनी मला असं नागवं करण्याचा प्रयत्न केलाय, काय तुमच्या गावामधल्या बायका, असं म्हणून आरडाओरड करू लागला. यावरती महाराज शांतपणे म्हणाले म्हणजे तुम्हाला अजूनही स्त्री पुरुष भेद दिसतोय तर, आणि झालेल्या घटनेने तुम्हाला क्रोधही आलेला आहे, आता तुम्हीच सांगा मला मी अशा अवस्थेत तुम्हाला ब्रह्मदर्शन कसं बरं करून देऊ. यावरती तो माणूस शर्मेनी मान खाली घालून जसा आला तसा निघून गेला. श्रोतो या कथेमध्ये बाकीचं विसरून जा, पण जे साधन चतुष्ट आहे श्री महाराजांनी आपल्याला सांगितले ते आपल्या साधनेमध्ये उतरवा आणि मग जे श्री महाराजांनी आपल्या जीवनात अहंकाराचं विसर्जन करून तुम्हाला प्रत्येकाला जवळ घेतलं असे त्या दीन दासाचे दास व्हा. महाराज स्वतःला दीन दास म्हणून घ्यायचे, माझ्याकडे येणारे जे दीन आहेत त्यांचा मी दास आहे. म्हणजे तिथं कुठेही गुरु ही भावना नव्हती, तिथं कुठेही मार्गदर्शक ही भावना नव्हती, आलेल्या सामान्य माणसाचा दास असं अहंकाराचं संपूर्ण विसर्जन झालेले महाराज जगाकडे मीपणाने वेगळे पाहू शकत नसायचे. महाराजांना एकदा एकाने विचारले की महाराज परदुःख शीतल असतं ना, मग तुम्ही आमच्या दुःखाचं एवढं का बरं चिंतन करत असता? यावरती महाराज म्हणाले अगदी खरंय, परदुःख शीतलच आहे, पण आता मी माझ्या देहाचा राहिलोय कुठं,
मी आता तुम्हा सर्वांचा झालेलो आहे, त्यामुळे तुमचं दुःख हे माझ्या अंतःकरणाला लागतं। माझं हृदय हे एखाद्या आईच्या प्रेमानी भरल्यासारखं झालेलं आहे। अशी ही जनी मी पणे पाहता पाहवेना, पण ज्याला सापडलं अशा श्री महाराजांना मात्र तया लक्षिता वेगळे राहवेना। त्यामुळे श्री महाराज तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या आज अंतःकरणामध्ये आहेत, साक्षी रूपाने आहेत, प्रत्येक संवेदनाच्या रूपाने आहेत। आणि मग आपल्या या संवेदनाला जर ते सतत जाणीवेने बघत आहेत, तर श्रोते हो, आपल्या स्वतःचं निरीक्षण करणं, आपल्या स्वतःच्या अवगुणांकडे एका साक्षीत्व भावनेने बघणं हा या साधन चतुष्टयाचाच प्राण आहे, ज्याला श्री महाराजांनी नाम असं म्हटलेलं आहे। असं हे भगवंताचं अद्भुत नाम तू पण आपण सर्वांनी घ्यावं, आणि या ब्रह्मदर्शनाची लालसा बाजूला ठेवून अंतरंगामध्ये जाणीव रूपाने व्यापून उरलेल्या सद्गुरूचं अखंड चिंतन करावं, हाच तो राजमार्ग। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।